अकोट येथील रेल्वे क्वार्टरमध्ये राहणारे प्रभुदास गुलाबराव तेलगोटे हे रेल्वेमध्ये नोकरी करत होते. रेल्वेमध्ये नोकरी करत असताना नियत वयोमानाप्रमाणे ते सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा मुलगा मनोज तेलगोटे हा सन 2014 ट्रंकमन म्हणून रेल्वेत नोकरीत लागला. त्याच्यानंतर त्याची मुदखेड नांदेड येथे बदली झाल्यानंतर 2018 तो तिथे गेला नाही आणि त्याच्यानंतर तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर त्याचा परत प्रथम जो उपचार आहे तो अकोला येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये झाला. त्याच्यानंतर तिथे त्याला बरं न वाटल्यामुळे अकोल्यातल्या काही डॉक्टरकडे त्याचा उपचार झाल्यानंतर दिनांक 21/4/2018 अकोट येथील MD कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कैलास जपसरे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करण्यात आलं. ऍडमिट करतेवेळी निर्यातीचं असं म्हणणं आहे की त्याच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी त्यांना काही कल्पना दिली नाही. त्यांनी हे सांगितलं की त्याची तब्येत चांगली आहे आणि 21 तारखेला 22 तारखेच्या 5 वाजेपर्यंत डॉक्टरांनी त्यांना कुठलीही कल्पना दिली नाही की त्यांच्या मुलाची तब्येत सिरियस आहे. 5 वाजता 22/4/2018 त्यांना डॉक्टर साहेबांनी कळवलं की तुमच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यावेळेस त्याची बहीण त्या मनोज तेलगोटे जवळ होती आणि तिच्या बयानामध्ये तिनं असं सांगितलं की साधारणतः 5 वाजेच्या दरम्यान एकदम त्याने छातीला हात लावला आणि हातपाय झाडले आणि त्याचं शरीर कडक झालं. त्यावेळून तिला शंका आली की हा मरण पावला आहे म्हणून तिनं डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर जपसरे यांनी येऊन त्याच्यावर काय ते उपचार केले आणि त्यावेळेसही त्यांनी असं सांगितलं नाही की ते मरण पावलेलं आहे. त्यावेळेस फिर्यादीने त्यांना विचारलं की याची प्रकृती कशी, ते म्हणे याची प्रकृती आता खूप गंभीर आहे, तुम्ही याला कुठं घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. म्हणून यांनी त्यांना ठरवलं की आयकॉनला आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याचा त्यांचा निर्णय झाला. डॉक्टर जपसरे यांनी व्हेंटिलेटर ऑक्सिजन वगैरे जे काही इक्विपमेंट आहे लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट ते त्यांना दिले आणि यांनी खाजगी वाहनातून आयकॉनला ते घेऊन गेले. घेऊन जाण्यापूर्वी डॉक्टर जपसरे यांनी आयकॉनच्या हॉस्पिटलच्या अथॉरिटींना फोन करूनही सांगितलं की या पेशंट मी पाठवत आहे त्याचा तिथे उपचार करा म्हणून. डॉक्टर खान जे आहेत आयकॉन हॉस्पिटलचे त्यांनी त्याला तपासलं, त्याचा ECG सुद्धा काढला आणि त्याला मृत घोषित केलं आणि त्यांनी सांगितलं की हा याचा मृत्यू 1-1.5 तासापूर्वीच झालेला आहे. त्यामुळे यांची नाराजी झाली आणि हे या निष्कर्षात आले की डॉक्टर जपसरे यांच्या हॉस्पिटलमध्येच मरण पावल्यानंतरही मृत शरीराची यांनी अवहेलना केली आणि आमच्या भावनांना ठेस पोहोचवली. त्यानंतर त्यांनी डॉक्टर जपसरे यांच्याकडून कागदपत्र प्राप्त केले आणि दिनांक 5/5/2018 पोलीस स्टेशनला कागदपत्राचा लेखी रिपोर्ट सादर केला. परंतु त्या लेखी रिपोर्टमध्ये डॉक्टरांविरुद्ध चुकीचा उपचार केल्याचे आणि मृत शरीराची अवहेलना केल्यासारखे एलिगेशन्स असल्यामुळे त्यामध्ये शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे त्यामध्ये अधिक चौकशी होणे गरजेचे असल्याने त्यामध्ये आम्ही चौकशी केली. प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की डॉक्टरांनी त्याच दिवशी यांना डेथ सर्टिफिकेट दिलं होतं, म्हणजे डॉक्टरांच्या नॉलेजमध्ये होतं की हा मरण पावलेला आहे. तरीसुद्धा डॉक्टरांनी त्याला आयकॉनमध्ये पाठवलं आणि आयकॉनचंही कागदपत्र प्राप्त केले, ECG चा रिपोर्ट प्राप्त केला, आयकॉनचं लेखी पत्र घेतलं. त्यामध्ये त्यांनी कबूल केलेलं की डॉक्टर जपसरे यांचा फोन आला होता आणि ह्या सगळ्या याच्यावरून त्यामध्ये प्रेताची अवहेलना झाल्याची प्रथमदर्शनी यांचं निष्पन्न झाल्यामुळे त्यामध्ये 297 IPC होत असल्याने आणि तसेच तपासादरम्यान आमचं हे निदर्शनात आलं की उपचाराचे जे कागदपत्र डॉक्टर जपसरे यांनी बनवले होते त्या कागदपत्रामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही झेरॉक्स आमच्याकडे होते आणि मूळ कागदपत्र जेव्हा आम्ही प्राप्त केले तेव्हा दोन्ही कागदपत्रामध्ये बरेचशी फेरफार केल्याचे आमच्या निदर्शनात आलं आणि त्यावरून त्यांच्याविरुद्ध कागदपत्राचं बनावटीकरण करणे आणि त्या बनावटीकरण केलेल्या कागदपत्रांचा गैरहेतूने उपयोग करणे हे सुद्धा त्यामध्ये सिद्ध झाल्याने आज रोजी आम्ही प्रथमदर्शींनी केलेल्या चौकशीवरून डॉक्टर कैलास दिवादीन जपसरे यांच्याविरुद्ध कलम 297(4)(68) आणि 471 बाजेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि डॉक्टर जपसरे साहेबांना ताब्यात घेऊन पुढील तपास आम्ही करत आहोत.